तेल्हारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला आहे. शहरातील टॉवर चौक भागात आज सायंकाळी 6:30 हे आंदोलन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून खासदार शरद पवार यांच्याविषयी असे हीन वक्तव्य करण्यात पडळकर यांचा पुतळा जाळून आंदोलन करीत आहोत. तसेच पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडी यांनी यावेळी केली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल भाजपचे जे गोपीचंद पडळकर साहेब आहेत यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे, असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. पवारसाहेबांचा अभ्यास जेवढा आहे तेवढा अभ्यास मला तरी वाटते कुठल्या पक्षातल्या अध्यक्षांचा नसेल. आणि अशा एका चांगल्या व्यक्तीबद्दल असं बेताल वक्तव्य करणं म्हणजे मी म्हणते की त्यांना भान नसलेलं बोलत आहे. सत्ता गेली म्हणून भान गेलं का की सत्ता नाही आहे म्हणून ते असे एक वेड्यासारखे वक्तव्य करत आहे, असं वक्तव्य. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणतेही पदाधिकारी असो नेते असो यांच्याबद्दल जर कोणतेही BJP च्या आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केले तर महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा आम्ही निषेध करू. आणि महिलांची एकजूट काय आहे आणि महिला काय असतात हे गोपी किशन पडळकर यांना आम्ही दाखवून देऊ. आज मी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महासचिव मनीषा देशमुख आणि माझ्या सर्व कार्यकर्त्या आणि तालुक्याच्या वतीने इथे गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना भाजपचे गोपीचंदजी पडळकर या माणसाने बेताल पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्याचे या ठिकाणी जो विषय मांडलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना रुचलेला नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जेवढा राजकीय प्रवास आहे तेवढा गोपीचंद पडळकर साहेबांना सांगू इच्छितो की तुमचा झिरोतून तुम्ही या ठिकाणी अशा तऱ्हेचे बेताल वक्तव्य करत आहे. पडळकर किती पक्ष फिरले आजही त्या पक्षात राहतील की नाही याची खात्री नाही, परंतु कुठंतरी प्रसिद्धीच्या माध्यमासाठी प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्या तरी एका चांगल्या नेत्याचं नाव घ्यायचं आणि बेताल वक्तव्य करायचं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या सगळ्या पार्टीच्या वतीने आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते पुंडलिकराज हरबट यांच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. एमसीएन न्यूज करिता विलास बेलाडकर.